जिल्ह्यातीलच नव्हे, राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिली जिल्हा बँक होण्याचा मान ज्या बँकेने मिळवला ती आपण सर्वांची आपली जिव्हाळ्याची बँक म्हणजेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। वैद्यनाथन कमिटीच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील शेती सहकारी संस्थांना एकत्रीकरणास प्राधान्य देऊन सन 2000 साली बँकेच्या 476 संस्थांचे एकत्रीकरण करून त्यांचे 171 आणि त्यानंतर आता 126 सहकारी संस्थांचे एकत्रीकरण करणारी जिल्ह्यातील राज्यातील देशातील क्रमांक 1 ची बँक म्हणून जिचा उल्लेख नेहमी केला जातो। अगदी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड या देशातील अग्रगण्य संस्थांच्या वतीने सुद्धा ज्या बँकेच्या संगणकीकरणाचा प्रवास आणि किंबहुना शेती संस्थांच्या एकत्रीकरणाच्या प्रवासावरती एक डॉक्युमेंटरी, एक चित्रफीत तयार करण्यात आलेली आहे, अशी बँक म्हणजेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। सहकार क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यातील इतर अर्बन बँका किंवा त्याच वेळेला विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना आपल्या समवेत कोर बँकिंगची सेवा उपलब्ध करून देणारी आपली बँक म्हणजेच रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक। देशातील पहिले किसान डेबिट ATM डेबिट कार्ड सुरू करणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। नाबार्डचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर प्रकाश बक्षी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमामध्ये 2013 साली आपण जिल्ह्यातीलच नव्हे तर देशामध्ये असा एक अभिनव उपक्रम संपन्न केला। आज या उपक्रमाची संपूर्ण देशभर चर्चा होते, किंबहुना आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेला हा उपक्रम आज देशामध्ये प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती बँकच नव्हे तर इतर बँकांमध्ये सुद्धा, मग त्या राष्ट्रीयकृत बँका असतील, खाजगी बँका असतील किंवा त्याच वेळेला नागरी सहकारी बँका असतील, या सर्वच बँकांमध्ये हा अभिनव उपक्रम राबविला जातो आणि त्याचे श्रेय जाते ते अर्थातच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासासाठी। या निमित्तानं बँकेचे आदरणीय चेअरमन आमदारबाई जयंत पाटील यांच्या वतीने मी आपणा सर्वांचे तसेच बँकेचे सर्व सन्माननीय संचालक यांच्या वतीने आपणा सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करतो। अली बाबा अली बाबा।